हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वार कोणता आहे ताईनो? तर वार आहे गुरुवार. गुरुवारचा दिवस होता आणि रक्षाबंधनचा जो दिवस होता तो बुधवारी होता. पण बुधवारी आम्ही रक्षाबंधन केलं नाही. रात्री म्हणजे 9:15 नंतर आम्ही करणार होतो, पण त्यावेळेला ना कोण येणार, कोण राहणार, कोणाचा ताळमेळ बसत नव्हता. म्हणून म्हणलं सगळ्यांचं मिळून जे होतं ते गुरुवारी सकाळी. त्यासाठी जवळजवळ 4:30 उठलेली होती मी आणि माझ्यासोबत आई पण उठलेली होती. त्याच्यानंतर मग सगळे आवराआवरी, रांगोळ्या वगैरे हे ते सगळं पूर्ण जेवढं होतं तेवढं केलं. कारण 7 आपल्याला बांधायची ती राखी. किट्टो, आरू, तुमचे दादा, माझे दादा, कुणीसुद्धा राख्या बांधलेल्या नव्हत्या. आता बऱ्याच ताई म्हणतील की आम्ही फुल दिवस बांधल्या, बऱ्याच ताई म्हणतील की आम्ही संध्याकाळी बांधल्या, बऱ्याच ताई म्हणतील की आम्ही दुसऱ्या दिवशी बांधल्या. आता ज्याला जे जे योग्य वाटलं ते केलं. मुळात मला असं वाटतं की सण आले की व्यवस्थित असावं सगळं. असं सगळा गोंधळदायक मग माणसाचं कन्फ्युजन वाढतं. पण तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे, दुसऱ्या दिवशी 7 तुम्ही बांधू शकत होता. मग तो दिवस आहे. मी डायरेक्टली तुम्हाला रक्षाबंधनचाच व्हिडिओ शेअर करत आहे. एवढ्यासाठी शेअर करत आहे की आदले मधले व्हिडिओ जे आहेत ते मी थांबवलेले आहेत. कारण खूप साऱ्या जणींना रक्षाबंधनचा व्हिडिओची उत्सुकता आहे. त्यामुळे म्हटलं चला पहिला हा व्हिडिओ पाठवूया. तर वार गुरुवार आहे, सकाळचा टायमिंग. एवढ्या सकाळी माझं दार झाडणं, रांगोळी, तुळशीची पूजा सगळं झालं. त्याच्यानंतर मग किट्टो सगळी आवरलेली आहे, आरू आवरलेला आहे, एवढ्या लवकर सगळ्यांनी आवरलेला आहे. तर किट्टोचं ना स्कूल होतं, त्यामुळे ना तिनं पहिल्यांदा राखी बांधली. कारण ती राखी बांधून मग स्कूलला जाणार आणि त्याच्यानंतर मग आमचा जो काही सण होता तो करणार. माझा आणि आईचा स्वयंपाक, आम्ही रेसिपी काय बनवल्या काय काय हे येईल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्येच. पण जेवढं काय होतं आमचं स्वयंपाकाचं टायमिंग होतं, हिनं आवरलं आणि हिला दिलं, म्हणलं तू पटकन राखी बांधून घे आर्यनला. एक सांगेन इथं की लाईक जरूर करा. का सांगते, कालच मला खूप साऱ्या ताईंनी सांगितलं की बरं झालं बाई यार तू आठवण करून दिली, आणि नाही तर आम्ही ना व्हिडिओ बघतो, एन्जॉय करतो आणि विसरून जातो. तर ताईनो व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करा. काल जो व्हिडिओ आला आणि त्याच्यामध्ये तुम्ही भरभरून आई आणि दादाला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे, तुमच्या कमेंट वाचून त्यांना जो आनंद झालेला आहे ना तो तर मी शब्दात सांगू शकत नाही. आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावरती आनंद येणं, आणि हे बघा असं नाही की बाबा चांगलं म्हणलं तरच आनंद, असं नाही आहे. पण जी समोरच्या व्यक्तीमध्ये जो असणारा चांगला गुण तो ओळखून, तो लक्षात घेऊन कमेंट केल्या जातात ना, त्यावेळेला फार भरून येतं. फक्त काल कमेंटचा रिप्लाय नाही दिला कारण काल गुरुवार, दुसरी गोष्ट ही आमचं सगळं असं सकाळपासून सुरू होतं. त्यामुळे काय झालं की मग संध्याकाळचं स्वामींची पूजा वगैरे हे सगळं कामं वाढली गेली ताईनो, त्यामुळे मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकले नाहीत. पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या जणींनी भरभरून आम्हाला प्रेम दिलं, त्यासाठी त्या सर्वांचे मी मनापासून आभारी मानते. श्रीकांत याच्यामध्ये कॅन्सल केला. दीदी इकडे, दीदी जातात दे तिला. म्हटलं झालं वाटलं दीदी वागत. तू गणपती बाप्पा ए शिवगा मी दाखव भावाची बहीण. वाव कोणाचं काय तर कोणाचं काय, कुठं पण आलं तर आहे ना. नुसतं एक काम कमी कुठं होतंय बघा. मला कुठं काय झालं त्यानं आम्ही बसला म्हणून मी घासा लागलो नाही, तोच घासून बसणार. पण कुठं तरी कामच करायचं, रिकाम रिलॅक्स बसायचं नाही, उद्योग पाहिजे. हा ओ दादा त्याची बोट बघा तोडून घेतलाय ना बोट चार जागी. मी कुठल्या पाटीड कामाला गेलो नाही, एक तसंच काम असू दे, 4 काम करून येणार. शिकाडूया ते पाडूया ते करूया, एक्स्ट्रा काम वाढवून येणार. पुढे सराव आई साडी सांभाळ ग तुझी. चंद्रकोर लावलेले त्याच्यावर जोड. माझे केस एकदम ताट झाले, एवढ्या टाइम उभे राहिले. माझ्या केसांची काय सवय आंघोळ झाली ना, मी जे तेल लावून त्यांचं भांग पाडलं तर ठीक, नाहीतर उभ्याच्यामध्ये इकडे तिकडे पाडून ओले असत तोपर्यंत. हा आणि हेल्मेट टोपी घातली, केस वर झाली, खडीच राहिली, चपटी जाऊन जातात.
हेलमेट ना ही काय ग करायचं हो तू सांगाय मोबाईल लगेच कुठं रे युट्यूबला ना रे कपड्याला कुठं लावायला लागली सगळं एवढे सिमेंट लावले तर तेव्हा गेलो कुठं केमिकल पावडर देतो का असून काढू आता काय काम बी नाही काय करायचं तुझ्या वळ तिला जवळ माझी इकडं बघा रक्षाबंधनचा आनंद घ्यायचा सोडून तिथं काय हो तोडून करू शकतो लहान पोरावणी कुठं बघ ना फ्रेंडशिप ब्रँड आहे का बायकोन बांधला होता काय पण असं धागेशिवाय व्हॅल्यू ना हो बरोबर आहे धाग्यालाच किंमत आहे ग दाखव तुमचा हात वाव बहिणीनं हात नटवला आज चांगला दिसत हा चला चला ते डबल ओवाळती काय कपडे कपडे हो सिमेंट त्यांच्या वरती तुम्ही बिचार बायकोला माहित दम देत अरे पाया पडाव पहिला काय कुणाला कशाचे याड तर कुणाला कशाचे याड चला बसा दादा बसा पांढरं पडते पाकत मग हळू शाबाश ये मिट्टी का शेर है ना आता तूच म्हणली ना पाय उलट उलट दिसल तर झालं काम आपलं पावडर गेल्या वर्षी जादू सांभाळून ठेवली असं सांभाळून राहिलं पाहिजे सगळं बघितली का आम्हाला असंच यश मिळू द्या फक्त म्हणून आशीर्वाद द्या यशला काय कमी आपलं आहे ना मोठा यश तो आहे ना पण पोटात गाठ ओसरा असो हे कसं आहे करा
हे साला असतं तो बोलला गाडी घेऊन जाऊ म्हणलं नको गाडीनं तू नाही म्हणते नेहमी गाडी आणायची म्हटली की तिला लगेच दाखवतोय बघा माझा भाऊ तुम्ही फोन खाऊन घेतली बघा तुम्ही स्वार्थी बघायची ना बरोबर ना फोटो पाठवतो कसं पांढरशे बोलते आपल्या दीदीने आयुष्य भरत दिला मग होय दादाला ना तू हे कर रात्री गेली तेव्हा कारभार करून आली वाटत ना तुम्ही आधी अनुकूल फक्त आधी शूट मध्ये नाही दाखवत दर्पण माझी खरेदी आधी 15 दिवस असते कारण आता लय महाग लागतं सगळं महाग आणि मग ते भेटत नाही व्यवस्थित जसं पाहिजे मला डिझाईन पाहिजे होते ना आपल्याला डिझाईन पाहिजे होती जरा पॅक कर बघा ते बस ना आई जी राखी बनते ना एक युट्यूब मधलीच ताई आहे तिने मला सांगितलेलं मी खूप लांब आहे माझ्या नावची राखी किट्टो कडून बांध किंवा म्हणजे आता ही येणार माहित नव्हतं बांध म्हणून सांगितलेलं तिची राखी ही बांधते कपडे खराब करते माझे कपडे सुट्टी घेणार होते ना सुट्टी घेते कोरोना डेड बघते माझ्या त्यांना सुट्टी नाही म्हणता सुट्टी घेणार होते मी त्यांना राखी म्हणून आले राखी कमी करते म्हणले की लगेच येणार नाही मोठा नको आता खूप गोड करा थोडं दे भाऊ थोडं देतो थोडं